बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित राज्यव्यापी ऑनलाईन पाठांमध्ये या मराठीच्या तासिकेमध्ये मी श्रीमती निलिमा चौधरी आणि माझी मैत्रिणी श्रीमती रेखा गायकवाड आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये सांगा बरं तुम्ही कोणते कोणते आवाज ऐकले. तुतारीचा. तुतारीचा, अरे वा. अजून बोल बोल ताशे. ताशे ताशा, बरोबर. आणि अजून एक तुमच्या आवडीचा, तुम्ही शाळेत पण खेळता असा नाही आवाज ऐकला? लेझिम. हा, लेझिम. लेझिमचा आवाज ऐकला असं एकदम, असं ऐकताना अशी विरश्री संचारली की नाही अंगामध्ये? हो टीचर, खूप आठवण आली. नाही, ढोल ताशांच्या आवाजामध्ये अशी विरश्री संचारली. आणि ते आवाज ऐकत असताना किंवा तो व्हिडिओ बघत असताना तुमच्या मनात आणखी काय काय विचार आले प्रथमेश सांगू शकतो? प्रथमेश. यस टीचर. हा, सांगू शकतो बेटा की तो आवाज ऐकताना किंवा तो व्हिडिओ बघताना आणखी त्याला संबंधित असे कुठला अनुभव तुला आठवला किंवा कुठला प्रसंग तुला आठवला? टीचर, मी सांगू संजीवनी. सांग बेटा. टीचर, आपल्या शाळेत कोण पण मोठे येणार असले तर त्यांच्यासाठी असे करत होतो आपण. बरोबर, त्यांच्या स्वागतासाठी आपण लेझिम पथक ढोलताशे वाजवायचे. बरोबर, तुतारीने आपण त्यांचं स्वागत. आणि टीचर, गणपतीच्या वेळी सुद्धा. बरोबर, गणपती. तेच मी म्हटलं, गणपती कसे आठवले नाही तुम्हाला अजून? तर गणपती उत्सव आपल्याला आठवतो म्हणजे एक व्हिडिओ आपण बघितला, आवाज फक्त तुतारी किंवा ढोल किंवा ताशा किंवा लेझिम, पण त्याला संबंधित अनेक असे अनुभव, अनेक असे प्रसंगांची गुंफण आपल्या डोक्यामध्ये निर्माण होते. बघा, विचार आपले चालू होतात आणि आपण ते अनुभव आठवत असतो आणि हे आवाज ऐकून मग आपण ते अनुभव आठवतो आणि ते अनुभव आपण दुसऱ्याला सांगतो. आता जसं तुम्ही मला सांगितलं की पाहुणे आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी आम्ही लेझिम वाजवतो किंवा गणपती उत्सवामध्ये मिरवणुकीमध्ये लेझिम वाजवतो, नाही का? म्हणजे आपल्याला त्या संबंधित अनुभव, त्या संबंधित प्रसंग आपल्याला आठवत असतात आणि त्या त्या वेळेला काय काय घडलं ते पण आठवत असतो. मग काय चांगलं घडलं, काय वाईट घडलं, अशी अनेक अशी विचारांची मालिकाच आपल्या डोक्यामध्ये सुरू होते. आता तुम्ही हे तर आवाज ऐकले, आता सकाळपासून तुम्ही कोणकोणते आवाज ऐकता सांगा बरं मला. सकाळी पक्ष्यांचे. 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 अजून घरामध्ये आईची, स्वयंपाकघरामध्ये लगबग आवाज, कुकरची शिट्टी वाजते. अजून भांड्यांचा आवाज. भांड्यांचा आवाज. कोणी तोंड धुत त्याचा आवाज. गावाला लहान मुले रडतात त्याचा आवाज. लहान मुले रडतात, बरोबर. अजून
कुठेतरी रेडिओवर छान गाणं लागलेलं असतं, भूपाळी छान. नंतर अजून कसले आवाज ऐकू येतात गावाला राहत असलात तुम्ही तर? कोण करत असं? कोकिळा, कोंबड्याचा आवाज. कधी कधी आणि टीचर गाय सुद्धा केव्हा केव्हा ओरडते. गाय पण ओरडते. कशी ओरडते गाय? म्हणजे गायीचं हंबरण सुद्धा आपल्याला ऐकू येत. अजून आणि शहरामध्ये आता एक खेड्याचं झालं, तर शहराकडे असलात तर गाड्यांचा, शहराकडे असलं तर गावाचा, गाड्यांचा बरोबर, हॉर्नचा, हॉर्नचा सकाळी सकाळी इडलीवाला फिरतो बघा त्याचा पण आवाज येतो. हो टीचर, आणि ट्रेनचा सुद्धा येतो. सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज येतो. हो पक्ष्यांचा तर किती प्रसन्न वाटतो ना पक्ष्यांचा आवाज. आणि मग हे काय टीचर? कोकिळेचा. हा कोकिळेचा बरोबर. मग काही आवाज आपल्याला हवेसे वाटतात, काही आवाज आपल्याला नकोशी वाटतात, हो की नाही? तो असा जोरात आवाहनांचा आवाज असेल, कर्कश, तो आपल्याला नकोसा वाटतो. पण पक्ष्यांचे आवाज आपल्याला हवेसे वाटतात, हो की नाही? असंच तुम्ही आता बस स्थानकावर असतात, रेल्वे स्टेशनवर असतात, तर तिथे तुम्हाला वेगवेगळे आवाज येत असतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे आवाज येतात आणि त्या आवाजाशी संबंधित आपल्याला आपल्या डोक्यामध्ये अनुभव त्याप्रमाणे आपल्याला जे मिळालेले असतात ते आपल्याला आठवतं. आता असे आपण जसं म्हणतो की कितीतरी आवाज आपल्याला हवेसे वाटतात, कितीतरी नकोसे सुद्धा वाटतात. मित्रांनो, जीवनाचं पण असंच आहे. कितीतरी गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात आणि कितीतरी गोष्टी नकोशा वाटतात. पण हवेसं आणि नकोसं हे सामावून घेणं यालाच जीवन ऐसे नाव, हो की नाही? म्हणजे कशीही परिस्थिती असो आपण कसं राहिलं पाहिजे? कसं राहिलं पाहिजे? मस्त, अंबीर राहिलं पाहिजे. कोणतंही संकट येऊ दे आपल्या समोर, घाबरायचं नाही, असं आपण जीवन जगलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बघा, आवाज म्हटलं पण त्या आवाजाशी संबंधित आपण किती वेगवेगळ्या दिशेने चर्चा केली, हो की नाही? तसं मग तुम्ही सुद्धा वाचन करत असता. आपण पहिल्या पाठामध्ये मागे काय काय शिकलो बघितलं, नंतर दुसऱ्या पाठामध्ये आपण वाचनाचं महत्व बघितलं, वाचन किती प्रकारचं आहे ते कसं करायचं हे आपण बघितलं. मग आपण हे सगळं शिकत असताना आपलं अनुभव विश्व रुंदावलं पाहिजे आणि त्यातून आपण शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी शिकवत असतो आणि ती शिकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. आता आज आपण आपल्या पाठाकडे जाण्यापूर्वी आपण काय काय शिकलो बघा, की देशभक्तीपर हे गीत आहे, महाराष्ट्र गौरव गीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा, कवी राजा बढे यांचं हे गीत आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचं गौरव गान गायलेलं आहे. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये आपण राहतो त्या प्रदेशाचा, त्या संस्कृतीचा, इतिहासाचा आपल्याला सार्थ अभिमान असतो, माझा महाराष्ट्र असं आपण म्हणतो की नाही? आणि हेच महाराष्ट्राचं गौरव गीत राजा बढे यांनी आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तत्पूर्वी आपण त्याकडे जाण्यापूर्वी जरा बघा, तुम्हाला काही आठवतंय का रे? हो टीचर, ती पहिलीची पहिलीची कविता. मुला उठ मुला बघा अरुणोदय झाला. हा, किलबिलती बागडती झाडावरती पक्षी किती, फुलावरी माळावरी पतंग मोदे मजा करी, पतंग मोदे मजा करी, झटकन बसे चटकन उठे, उंच भरार्या घेत सुटे, शीतल हवात पहा, आळस घेत आहा, उठलेला रवी आला मुला उठाया कवी तुला. बरोबर. आता यातली चौथ कडवं बघा, शीतल हवात पहा, आळस हरण्या येत आहा. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणजे बघा, आपली सुरुवात कशी झाली की उठ मुला, आळस करू नकोस, चल तयार हो, नाही का? आणि आपण सुरुवात झाली, मग दुसरीत आलो आपण, मग दुसरी मध्ये पण आपण काय केलं? ध्वज उंच धरू, ध्वज उंच धरू, इवल्या इवल्या हाताने, ध्वज उंच धरू, सैनिक आम्ही या देशाचे, आमचे परंपरेला मणी स्मरू, इवल्या इवल्या हाताने, ध्वज उंच धरू. एक मिनिट बेटा, तुम्हाला कळली कविता? आता त्यावेळेला जेव्हा तुम्ही शिकलात ना, त्यावेळेला तुम्हाला एवढी समज नसेल,
जस्ट आपण एक कविता एक गाणं जसं म्हणतोय ना तसं त्यावेळेला आपण शिकलो, पण आता तुम्हाला ते कळतंय की अरे असं काय हे गाणं आहे, अशी काय ही कविता आहे. ध्वज उंच धरू इवले इवले हातांनी ध्वज उंच धरू, म्हणजे लहानपणापासूनच देशभक्तीचं बाळकडू आपल्याला मिळतंय. बघा, आपल्याला जर सुजाण नागरिक व्हायचं असेल तर देशाविषयी आपल्याला अभिमान हा पाहिजेच, हो की नाही? आणि पेरण्याचं काम आपल्याला ही बालभारती मधली एक कविता कर देत आहे. बघा, आणि सैनिक आम्ही या देशाचे, सेवक आम्ही या देशाचे, सेवक आहोत आम्ही या देशाचे, मालक नाही आहोत. नाही का, मालकासारखं नाही राहायचं, सेवकासारखं राहायचं. देशभूमी आपल्या मातृभूमीची सेवा करण्याची वृत्ती आपल्यात पाहिजे. हुकूम नाही सोडायचे, हुकूम द्यायचे पण नाही, आणि आपण स्वतःच स्वतःला हुकूम द्यायचे. देशामध्ये स्वच्छता पाळा असं कोणी आपल्याला सांगायला नको, मास्क लावा असं कोणी आपल्याला सांगायला नको, आपणच ते स्वतःहून पाळायचे. म्हणजे थोर आमच्या परंपरेला मनी स्मरू, म्हणजे मनामध्ये नेहमी त्याची आठवण ठेवू. मग शेत पिकवू, झाड उगवू, आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. मग शेत पिकवू असं काही नाहीये की आपण खूप मोठं शिकलं म्हणून शेती बीती करायची नाही, असं नाही. तर शेतकरी राजा तर महान, शेतकरी आहे म्हणून आपण आहोत, शेतकरी आहेत म्हणून आपल्याला खायला प्यायला धन्यधान्य मिळतं. म्हणून शेतकऱ्यांविषयी सुद्धा मनामध्ये नेहमी आपले आदर पाहिजे. किंबहुना आपण शिकून सुद्धा मोठेपणी प्रगतिशील शेतकरी झालं तरी काय वाईट आहे त्यामध्ये, नाही का? असं आपल्याला छान छान या कविता आपण दुसरीमध्ये बघितली. नंतर तिसरीत बघूया आपण काय बघितलं. हा, आता आपण देशभक्ती पण, अमर हुतात्मे झाले, देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, म्हणजे देशभक्ती आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं त्यांची आठवण आपल्याला या कवितेमध्ये होते. आणि मग आपल्याला जाणीव होते की आपल्याला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाहीये, तर त्यासाठी किती जणांनी आपलं घरदार सोडलंय, आपले पती पत्नी मुलं भाऊ बहीण सगळ्यांना सोडून त्यांनी देशाची सेवा सेवेचं व्रत अंगीकारलंय. आणि ते झगडले, झुंजले, भगतसिंग राजगुरू सारखे फासावर चढले, छोट्या शिरीष कुमारांसारख्यांनी छातीवर गोळी झेलली, आणि तेव्हा कुठे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता हे मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, हो की नाही? स्वातंत्र्य मिळालं रे, पण ते टिकवून तरी ठेवता आलं पाहिजे. आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्याला तेवढं सक्षम बनवलं पाहिजे. मग पुढे आलो आपण, कितवी मध्ये आलो, चौथी मध्ये. आणि मग या भाग्यवान धरतीची आम्ही लेकर अशी आपण कविता, आपण ज्या धरतीवर जन्माला आलो त्या धरतीची आम्ही लेकर आहो आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तर ही प्रार्थना खूपच छान आहे की या भारत मला खूप आवडायची ती असू दे, दे वरची असा दे, की देवा असा वर दे की सगळे सुखानं नांदू देत आपल्या भारतामध्ये. मग कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो, काळे असो, गोरे असो, गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांनी एकोप्याने नांदावं हीच प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केली आहे. नंतर आलो आपण पाचवीमध्ये. मग पाचवीमध्ये आपण माय मराठी कविता अभ्यासली. बघा, कारण माय आपली मातृभाषा ही माय मराठी आहे, तिचा तर अभिमान पाहिजेच आपल्याला, कारण तिच्याच तर माध्यमातून आपण कितीतरी गोष्टी शिकतो, हो की नाही? आपल्याला जे कळतं, दुसऱ्याचं बोलणं कळतं, पुस्तकातलं जे कळतं वाचून, ते आपल्याला या भाषेमुळेच कळतं की नाही? आणि म्हणून माय मराठी बद्दल आपल्याला आपल्या मनामध्ये सुद्धा सार्थ अभिमान असला पाहिजे. मग सहावी मध्ये गेल्या पाठाला आपण ही ऐकली सुद्धा होती, बलसागर भारत विश्वात शोभूनी राहो, म्हणजे माझा भारत देश सगळ्या विश्वात सगळ्या जगामध्ये शोभून राहो, आणि तो शोभून राहण्यासाठी आपले प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर आता आपण अभ्यासणार आहोत जय जय महाराष्ट्र माझा. आपण ज्या मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशाचा, त्या संस्कृतीचा, त्या इतिहासाचा अभिमान आपल्याला असला पाहिजे, आणि तोच अभिमान कवी राजा बढे यांनी ह्या कवितेमध्ये व्यक्त केला आहे. तर आपण आधी ऐकूया ही कविता. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र
शरदा कृष्ण पोयना भद्रा गोदावरी वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पणा से भरती पाणी माती चा भागरी एक पणा से भरती पाणी माती चा भागरी हिमथडी चा तट्टा नाला तट्टा नाला यमुने ते पाणी पाजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरचा महाराष्ट्र माझा इतून आम्हा तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा इतून आम्हा तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा आत्मानाचा सुलतानीला जवाब देती जिभा आत्मानाचा सुलतानीला जवाब देती जिभा बैठाद्रीचा सिंह गर्जते गर्जते बैठा सिंह गर्जते शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद भुंदला महाराष्ट्र माधा महाराष्ट्र माधा जयका महाराष्ट्र माधा काया छाती वरी सोरली अभिमानाची वेणी कोलादी मन गते खेळती खेळ जीव घेणी पारित्र्याचा उन्हा तशी जला उखळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचेही फक्त राहती तो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा ऐकलं गाणं सगळ्यांनी हा गाणं ऐकत असताना हे गौरव गान ऐकत असताना आपल्या पण मनात एक वीरश्री संचारते बघा आणि आपला संबंध महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते हो की नाही आणि हा सगळा जय जयकार आपण करण्यासाठी सज्ज होतो आपण आता थोडा अर्थ बघूया बरं हे गाणं ऐकत असताना तुम्हाला आणखी कुठली गाणी आठवली का रे हो टीचर कुठलं सांगा टीचर बलसागर भारत हो हो वंदे मातरम अजून मेरा कर्मा हा मेरा कर्मा हा जरा एक ओळ म्हणतेस का बेटा पूर्ण अच्छा मेरा कर्मा ओके ओके अरे वा अजून अजून हो अजून ए मेरे वतन के लोगो अरे वा अजून हम होंगे कामयाब शाबाश हम होंगे कामयाब होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक छान खूप छान ही सगळी बघा देशभक्तीपर गीत आहेत म्हणजे तुम्हाला कळतं की आपण जी गाणी ऐकतो त्याचा प्रकार काय आहे की नाही ही सगळी काय आहे देशभक्तीपर गीत आहेत मग आपण याचा थोडा अर्थ बघूया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा म्हणजे काय माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा आता याच्यामध्ये नद्यांची नावं कोण कोणती आली आहेत भद्रा गोदावरी अजून एक आणि यमुनेचे बरोबर ही नद्यांची नाव रेवा नदी म्हणजे
रेवा नदी म्हणजेच कोणती, नर्मदा नदी. वर्धा म्हणजे वर्धा नदी. मग ह्या रेवा, वर्धा, कृष्णा, कोयना, भद्रावती आणि गोदावरी ह्या महाराष्ट्रातील नद्या आहेत बाळांनो. आणि काय म्हटले पुढे, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. म्हणजे ह्या नद्यांमधील पाणी मातीच्या घागरी एकपणाने भरतात म्हणजेच काय, तर महाराष्ट्रातील सगळी जनता ही एकोप्याने नांदते. नदी कधी म्हणते का की तू नको भरू माझ्या पाणी, तू नको भरूस, किंवा तूच भर, तू माझा लाडका, तू माझा दोडका, असं काही म्हणते का नदी आपल्याला? नाही, नदीला सगळेच लाडके असतात. हा, आणि त्यामुळे नदीकडे मुळीच भेदभाव नसतो. मग आपण कोण भेदभाव करणार आहे, हो की नाही? म्हणजे महाराष्ट्रातील जनता ही एकपणाने राहते, एकोप्याने नांदते, एकमेकांची सुख दुःख समजून घेते, हो की नाही? नंतर भीमथडीच्या तट्टाना. भीमथडी म्हणजे काय, तर भीमा नदीचा काठ. चुकून इथे भीम झालाय बेटा, भीमा नदीचा काठ. आणि तट्टू म्हणजे घोड्याचं पिल्लू. काय म्हणतात घोड्याच्या पिल्लाला? शिंगरू. शिंगरू, हा. म्हणजे आम्हा हे भीमथडीचे तट्टू, शिंगरू म्हणजेच कोण? घोड्याचे पिल्लू, मराठी मावळे. घोड्याचे आपले मर्द मराठी मावळे. आणि मग त्यांना काय म्हटलंय कवींनी, की उत्तरखंडातील यमुनेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा, त्याने यमुनेचं पाणी पाजा. म्हणजे महाराष्ट्रातील जनता फक्त महाराष्ट्रातील लोकांशी नव्हे तर संपूर्ण भारतीय जनतेशी प्रेमाने आणि एकोप्याने नांदते. आता आपण बघतो, बघा की आपल्या मुंबईमध्ये तर संपूर्ण भारतच आहे, हो की नाही? म्हणजे जवळजवळ संपूर्ण भारतातले लोक आपल्या मुंबईमध्ये आहेत, आपल्या शेजारी पाजारी इतर राज्यातील लोक आहेत. मग आपण किती गोडी गुलाबीने वागतो की नाही, राहतो की नाही आपण? आपल्या शेजारी जर त्यांना प्रॉब्लेम असेल की ते अडचणीत असतील किंवा आपण अडचणीत असू, तरी सुद्धा आपण एकमेकांना मदत करत असतो. आपण आपल्या शेजारचे असतील, त्या साऊथ इंडियन असतील, तर आपण त्यांची इडली चटणी खातो. सणासुदीला आपण आपली पुरणपोळी त्यांना देऊन येतो, हो की नाही? आणि एकमेकांच्या सुख दुःखाला आपण धावून जातो. म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतीच प्रेमाने आपण वागत नाही, तर देशातील सगळ्या लोकांशी आपण प्रेमाने वागत असतो, हो की नाही? आणि बाळ कसली आले रे जात निपात, आणि कसला आलाय मोठेपणा. शेवटी सगळ्यात मोठा धर्म आहे तो माणुसकी. सगळ्यात मोठा धर्म कोणता? माणुसकी. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, करतो माणूस, नाही का? नाहीतर जनावरात मी आपल्यात काय फरक आहे, हो की नाही? पुढे आपण बघूया. हे बघा, या नद्या आहेत रेवा नदी, नंतर वर्धा नदी, कृष्णा नदी, कोयना नदी, भद्रा नदी आणि गोदावरी नदी. तुम्ही या नद्यांची उगम कुठे कुठे आहे ते सगळे शोधून काढायचे. हा तुम्हाला जर कृष्णाची किंवा कोयनाची कराड मध्ये आहे त्या संगमावरती. हा, मग हे सगळं शोधून तुम्ही ग्रुपवर टाका. हो टीचर. हा, पुढचं कडवं बघूया. भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा. म्हणजे आम्हाला भीती नाहीये. कशी नभ म्हणजे काय? आकाश. गडगडणार जे नभ आहे म्हणजे जे नैसर्गिक संकट आहे, नैसर्गिक संकट येत आपल्याकडे. गडगडणारे म्हणजे काय? पावसाळी ढगांचा गडगडाट. आणि सह्याद्रीचा सिंह आणि शिवशंभू राजा म्हणजेच कोण? छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज. आणि नाद म्हणजे काय? आवाज. आवाज. गुंजला म्हणजे निनादला, घुमला असा. म्हणजे कवी काय म्हणतात बघा, की भीती आम्हाला कसली भीती नाहीये. नभ गडगडू दे, ढगांचा गडगडाट होऊ दे, किती नैसर्गिक संकट येऊ दे, पाऊस येऊ दे, तुफान नाही का, किती वादळ येऊ दे, किती तोडमोड होऊ दे, पण आम्ही मात्र त्यात खंबीरपणे उभं राहू, त्याला संकटाला आम्ही सामोरं जाऊ. म्हणजे हे अस्मानी संकट म्हणजे काय? नैसर्गिक संकट. आणि सुलतानी म्हणजे काय? तर परकीय आक्रमण. परकीय आक्रमण म्हणजे नैसर्गिक संकट असो किंवा मानव निर्मित संकट असो, म्हणजे परकीय आक्रमण असो, तरी सुद्धा आम्ही त्याला तेवढंच सामोरं जाऊ, तेवढंच तुडीस तोड त्याला जबाब देऊ, घाबरणार नाही, डगमगणार नाही, कोणतंही संकट असू दे, आम्ही हा विजय त्यावर मिळवूच, असं कवी आपल्याला सांगतायत. आणि पुढे बघा काय म्हणतात, की सह्याद्रीचा सिंह. कोणाला म्हटलंय सह्याद्रीचा सिंह?
शिवाजी महाराज म्हणजे आपण कोणाचे वारस आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस आहोत. आणि सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धैर्याचा पराक्रमाचा वारसा म्हणजे आपली ही महाराष्ट्रातील जनता जपत आहे. आणि म्हणूनच दरी दरीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डोंगर कऱ्यातून एकच आवाज घुमतोय आणि तो महाराष्ट्राचा जय जयकार. त्याचा नाद सगळीकडे निनादतो आहे. म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या उरामध्ये महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. मग तो कुठेही असो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असो, त्याला त्याच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे. पुढे बघूया आपण. शिवाजी महाराजांचे वारस आहोत बघा आपण. शिवाजी महाराज म्हटलं तरी आपल्या अंगात एक अशी विलक्षण वीरश्री संचारते बघा. नावामध्येच एवढं त्यांच्या सामर्थ्य आहे ना. काळ्या छात्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. शब्द बघूया. पोलादी मणगटे म्हणजे काय, कणखर नेतृत्व. जसं शिवाजी महाराजांनी बघा, निढळ म्हणजे कपाळ, तख्त म्हणजे सिंहासन, राखीतो म्हणजे रक्षण करतो. म्हणजे काळ्या छातीवरी कोरली, आपल्या मराठी माणसाच्या काळ्या कबिन्न कातळासारख्या खंबीर छातीवर अभिमानाची लेणी कोरली आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे डोंगरावरील दगडांवर केलेले कोरीव काम, त्याला सुद्धा आपण लेणी म्हणतो की नाही. म्हणजे आपल्या छातीवर तर कोरलेलीच आहे, पण काळे कबिन्न जे दगड आहे डोंगरातले त्यावर एक लेण्या सुद्धा कोरले. तुम्हाला लेण्या माहिती असतील कुठे कुठे आहेत माहिती? टीचर कुर्ल्याच्या आईपाशी आहे, टीचर आहे औरंगाबादला. हा अजिंठा ऐकलंय, अजिंठा औरंगाबाद लोणावळ्याजवळ कारला इथे लेणी आहे. हा टीचर बघितली आहे बरोबर. नंतर नाशिक जवळ पांडव लेणी आहे, लेण्याद्री आहे, अशा कितीतरी लेण्या आहेत. आणि त्यांची जगभर ख्याती आहे, केवळ आपल्या इथेच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्याची ख्याती म्हणजे काय प्रसिद्धी आहे. आणि कोणतीही जीवघेणी संकट आली बघा आपल्यावर, कितीही संकट आली तरी मराठी मनाची ही पोलादी मनगटे, कणखर मनगटे त्या संकटाला सहजपणे झेलायला तयार आहे. म्हणजेच काय तर मराठी माणूस हा शिवरायांचा मावळा, संकटांना अजिबात घाबरत नाही. कितीही संकट येऊ दे, त्याला तोडीस तोड जबाब देण्यासाठी तो खंबीर असतो. मराठी माणूस हा कष्टकरी आहे वाणी. दारिद्र्याने जरी तो पिचला असेल, दारिद्र्याने तो हवालदिल झालेला असेल, तरी पण आपल्या भारतभूमीची जेव्हा वेळ येते किंवा आपल्या भारतभूमीच्या हाकेसाठी किंवा आपल्या भारतभूमीच्या रक्षणासाठी आपल्या भारतभूमीच्या गौरवासाठी तो सतत झटत असतो आणि सतत झटत राहील. दिल्लीचेही सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो असं कवी म्हणतात. अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठी सैनिकांनी बघा दिल्ली सर करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पराक्रम आणि त्याची देशाने घेतलेली दखल ही इतिहासाच्या स्वर्णिम इतिहासाची ओळख करून देते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. अशी ही सुंदर कविता आहे की जी कविता अभ्यासताना आपल्या महाराष्ट्राबद्दल अभिमान जागृत होतो. आणि हा अभिमानाची ज्योत अशीच तेवत आपण ठेवली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी आपल्याकडून जे जे होईल ते आपण करण्याचा संकल्प केला पाहिजे, तरच कविता शिकण्याचं सार्थक होईल. मी नेहमी सांगते की केवळ प्रश्न उत्तर लिहिण्यासाठी कुठलीही कविता नसते किंवा कुठलाही पाठ नसतो, तर तो एक नमुना असतो. आणि त्या नमुन्यासारखेच आणखी आपण अनेक कविता आपण अभ्यासायच्या, अनेक कविता आपण वाचायच्या आणि आपलं अनुभव विश्व आपलं ज्ञान असं हळूहळू हळूहळू रुंदावत न्यायचं.
ओके, कवितेतील नद्यांची नावं तुम्ही मगाशी सांगितलीच आहेत, रेवा, वर्धा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी आणि यमुना. कवितेत आलेले यमक जुळणारे शब्द, आता थोडासा आपण भाषिक याच्याकडे जाऊया. कोणकोणते शब्द यमक जुळणार? नभाजिभा, नभाजिभा. ओके, गोदावरी घागरी माझा पाजा, गोदावरी घागरी माझा पाजा, राजा नभा, राजा नभाजी. एक नदी महाराष्ट्रात नाही आहे ना? कोणती सांग बर, तू सांग बर कोणती नाहीये? यमुना. पुढे आता स्वाध्याय देशभक्तीपर 10 गीतांचा संग्रह करा. मग अशी तर तुम्ही मला कितीतरी गीत सांगितली हो की नाही? मग ठीक आहे ना, मराठी असो हिंदी असो तुम्ही संग्रह करा. तत्पूर्वी आपण एक प्रियामूचा महाराष्ट्र देश हा ऐकूया. तुम्ही पण ऐका, नुसती शोधू नका बरं का. बहु असो तो सुंदर संपन्न की महा, सुंदर संपन्न की महा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. तर तुम्ही सुद्धा असं देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. महाराष्ट्र दिन कधी असतो रे?
प्रथमेश टीचर मी सांगू संजीवनी सांग बेटा संजीवनी एक मेला एक मेला एक मेला हो एक मेला हो एक मे ओके बेटा आणि राष्ट्रध्वजाचं चित्र काढा आणि रंगवा हा तुमचा स्वाध्याय तसंच महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावं नकाशामध्ये शोधा किती जिल्हे आहेत ते बघा नावं शोधा आणि त्याचा पण नंतर ही कविता तुमच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करा आता आपण ऐकली हो की नाही पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा ऐका तीन वेळा ऐका चार वेळा ऐका आणि तुम्ही गायचा प्रयत्न करा आणि ती रेकॉर्ड करून आपला जो वर्गाचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही ती कविता पाठवा आवडली सगळ्यांना कविता हो टीचर तरी असं संचारलं की नाही अंगामध्ये का असं मिळमिळीत मिळमिळीत नुसतं हो नाही अशी विरश्री संचारली पाहिजे अशी देशभक्ती आपल्या मनामध्ये भिनली पाहिजे जेव्हा आपण अशी कविता अभ्यासतो ना तेव्हा आपल्याही मनामध्ये ती देशभक्तीची ज्योत अशी तेजस्वी झाली पाहिजे तर ती कविता अभ्यासण्याचा उपयोग आहे धन्यवाद बाळांनो